नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आता आपण चांदणी तलावाच्या मुख्य भिंतीवरती सध्या उभे आहोत। हा चांदणी तलाव सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी स्थित आहे। या सिंदखेड राजा नगरीमध्ये जी काही अनेक ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्या ऐतिहासिक ठिकाणापैकीच अनेक साठवण तलाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यांचं बांधकाम त्या काळी केलेलं आपल्याला दिसतंय। आणि या ठिकाणाहून आपण बघू शकतो की या तलावामध्ये चांदणी तलावामध्ये सुंदर असं इमारतीचं बांधकाम, खरं तर जलमहल म्हणता येईल अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणाहून आपल्याला सध्याच्या घडीला दिसतंय। हा तलाव संपूर्ण क्षमतेनं भरलेला असल्यामुळे त्या बांधकामाच्या जवळ जाऊन किंवा त्या छोट्याशा महलाच्या जवळ जाऊन आपल्याला त्याचं निरीक्षण सध्याच्या घडीला करता येणार नाही, कारण हा तलाव सध्याच्या घडीला पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे। आणि या मुख्य भिंतीवरून जर आपण बघितलं तर सुंदर असं दृश्य आपल्या नजरेस पडल्याशिवाय राहत नाही। आणि या चांदणी तलावाच्या मुख्य भिंतीवरती सिंदखेड राजा येथील शासकीय विश्रामगृहाचं बांधकाम केलेलं या ठिकाणी दिसतंय। आणि त्या शासकीय विश्रामगृहाच्या समोरूनच आपण सध्या हे सुंदर असं चित्र या चांदणी तलावाचं आपण बघतोय। आणि या ठिकाणाहून जर आपण बघितलं तर या शासकीय विश्रामगृहाची सुंदर अशी इमारत, सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसते। या विश्रामगृहाच्या समोरून जर आपण संपूर्ण चांदणी तलावावरती जर आपण नजर टाकली तर आपल्याला संपूर्ण तलावाचं सुंदर असं चित्र, त्याचबरोबर या तलावामध्ये असलेला सुंदर असा छोटासा महल आपल्या नजरेस पडल्याशिवाय राहत नाही। या चांदणी तलावाबद्दल संपूर्ण माहिती असलेला फलक किंवा संपूर्ण माहिती आत्ताच्या घडीला तरी या ठिकाणी आपल्याला मिळत नाही। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा या नगरीमध्ये महाराष्ट्रातून, देशातून तसेच विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात। आणि या भेटीदरम्यान या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती कुठेही उपलब्ध होत नाही। हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जर पुढच्या पिढीकडे न्यायचा असेल तर या ठिकाणाबद्दल माहिती असणं किंवा ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। कॅमेरामन संजय कुटे पाटील यांच्यासह मी संजीव साठे पाटील, चांदणी तलाव सिंदखेड राजा येथून, धन्यवाद।